नमस्कार, इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत. महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. 5 मार्च ते 31 मार्च आपल्याला अर्ज करायचे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत 2 मुद्द्यांच्या अनुषंगानं. ते म्हणजे फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, किती पदांसाठी आपल्याला अर्ज करता येईल. तब्बल 17,500 पदांची ही भरती आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिपूर्ण अभ्यासासाठी आणि योग्य गायडन्ससाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण 12 मार्च पासून स्टार्ट करत आहोत. यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला अत्यंत खोलामध्ये जाऊन शिकवला जाईल. यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. भरपूर प्रॅक्टिस तुमची करून घेतली जाणार आहे. ही बॅच ची फी 30% ऑफ आहे. फक्त 840 रुपयामध्ये तुम्हाला ही पूर्ण बॅच मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, किती पदं आहेत? पोलीस शिपाई 9,595, पोलीस शिपाई चालक 1,686, कारागृह शिपाई 1,800, सशस्त्र पोलीस शिपाई 4,349 आणि बॅट्समन पोलीस शिपाई 101. अशा पद्धतीनं 17,531 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. सगळ्यात आधी आपलं होणार आहे ग्राउंड, त्यानंतर होणार आहे लेखी परीक्षा. मग विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची टीप काय आहे? या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात, फॉर्म भरताना लागणारी सगळी महत्वाची डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती व्हॅलिड असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला या भरती प्रक्रियेतनं बाद केलं जाईल. अर्थात तुमच्याकडे 10वी 12वीचं प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला, अजून त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT असेल तरी ठीक आहे, नसेल तर नंतर सबमिट केलं तरी चालणार आहे. ठीक आहे, ड्रायव्हिंग लायसन्स पोलीस शिपाईसाठी आता असेल तरी ठीक आहे, नसेल तर नंतर सबमिट केलं तरी चालणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, डोमा सेल सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर हां, आता आपल्या मनात जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे किती पदांसाठी अर्ज भरता येईल. बघा, या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा 5 पदांकरता प्रत्येक पदाकरता फक्त एक, याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. या ठिकाणी स्पष्टपणे मी तुम्हाला सगळं वाचून दाखवले. काय म्हटलंय या ठिकाणी की 5 प्रकारची पदं आहेत, या 5ही प्रकारच्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. म्हणजेच तुम्ही 5 अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म आणि वेगळी फी भरावी लागणार आहे. पण एका पदासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच फॉर्म, अशी या ठिकाणी 5 वेगवेगळी पदं आहेत. त्यामुळे तुम्ही 5 फॉर्म या ठिकाणी भरू शकणार आहात. मला आता असं वाटतं की ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनात जो प्रश्न आहे ती माहिती तुम्हाला आता परफेक्ट मिळालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आठवण करून देतो की आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून हे 2 पुस्तकं पब्लिश करण्यात आलेली आहे. एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा, दुसरं आहे वन लायनरचं पुस्तक. या दोन्ही पुस्तकांचा महाराष्ट्रातील 1000 विद्यार्थ्यांना आतापर्यंत फायदा झालेला आहे. ठीक आहे, या दोन्ही पुस्तकांमुळे 60% ऑफर चालू आहे. त्याच पद्धतीनं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने ही आपली ऑनलाईन बॅच 12 मार्च पासून चालू होत आहे. नक्की या बॅचला जॉईन व्हा, कारण पोलीस भरतीचा जास्तीत जास्त रिझल्ट हा इग्नाइटच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही देखील आमच्यासोबत सामील व्हा आणि आमच्या तज्ज्ञ शिक्षकांकडून हे सगळं ज्ञान तुम्ही आत्मसात करा. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाइट पोलीस भरती हे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करायचं आहे.